देवळाली येथील TA बटालियनच्या 63 जागांसाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी देशभरातील 9 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशातील हजारो युवक देवळालीत दाखल झाले आहेत. ऐन दिवाळीत ही भरती प्रक्रिया असल्याने बाजारपेठेत गर्दी झाली असताना लष्कर भरतीच्या गर्दीमुळे रस्त्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भरतीसाठी आलेल्या युवकांची खाणेपिणे व राहण्याची कुठलीही सोय नसल्याने आलेले युवक मंदिरे, सभागृह व रस्त्यावर थांबले आहेत. त्यातच पाऊस सुरू असल्याने या युवकांच्या समस्येत वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या युवकांसाठी प्राथमिक गरजा पुरवण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सूचना केल्या आहेत. 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील युवकांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आनंद रोड मैदान ते सह्याद्रीनगरजवळील मैदानावर ही भरती प्रक्रिया लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. वृत्त संकलन विभाग, जनमत मराठी न्यूज, नाशिक.